भद्रावती तहसीलच्या तिरवंजा मोकासा गावात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन केल्या गेलं, त्यामुळे लाखो रुपयाच्या शासनाला महसूल बुडाला. या विषयाला राजकीय पक्ष व संघटनांनी गंभीरतेने घेऊन तक्रार व निवेदन देणे सुरू केले. अनुपम बहुउद्देशीय संस्थाचे संस्थापक अध्यक्ष अनुप यादव यांनी तिरवंजा मोकासा परिसराची ड्रोन कॅमेराद्वारे चौकशी करण्याची मागणी केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी एसडीएम मुरुगनाथम आणि तहसीलदार यांच्या संयुक्त कारवाईत अवैध मुरुम उत्खनन करताना पकडलेले वाहन क्रमांक MH 34 8555 प्रशासकीय इमारतीमध्ये जप्त करून ठेवले. हे वाहन श्यामकांत थेरे यांच्या नावाने आरटीओ कार्यालयात नोंदणी आहे. ही कारवाई एसडीएम तथा तहसील कार्यालयाची होती, परंतु माहितीनुसार या वाहनाला चालन व दंडात्मक कारवाई न करता सोडून देण्यात आले. कारण सांगण्यात येत आहे की वाहन पकडल्यानंतर वाहन मालकाने टीपी जमा केली. अनुपम बहुउद्देशीय संस्थाचे संस्थापक अध्यक्ष अनुप यादव यांनी तिरवंजा मोकासा परिसराची ड्रोन कॅमेराद्वारे चौकशी करण्याची मागणी केली. तसेच त्यांनी शंका व्यक्त करीत सर्व प्रकरणात तहसील कार्यालय व खनिकर्म विभागाचे काही कर्मचारी यांच्या साठगाठीने हा सर्व अवैध उत्खनन मुरुमचा गोरखधंदा झाला आहे. हे प्रकरण त्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांगितले. मुनगंटीवार यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तत्काळ जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. व्हीकेबी न्यूजसाठी घुगुस प्रतिनिधी नौशाद शेखची रिपोर्ट.